शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री मोदयाला जे पत्र दिलं ते मला वाटतं काल सर्वच प्रसार माध्यमांनी दाखवलं. मात्र ही सुद्धा भारतीय जनता पक्षाची सरकार अस्थिर करण्याचा एक प्रयत्न आहे असं माझं मत आहे. प्रताप सरनाईक हे माझे चांगले मित्र आहेत. ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, 10 वर्षापूर्वी ते शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि ते आता सध्या आमदार आहेत. अतिशय चांगले ते कार्यकर्ते आहेत. विधानसभेमध्ये अर्बन गोस्वामी आणि कर्नाल राऊत यांच्या विरोधी हक्कभंग ठराव आणल्यानंतर भारतीय जनता पक्षाने टॉप सिक्युरिटीच्या माध्यमातून त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आणि ते जे पत्र काल प्रसिद्ध झालं त्यामध्ये त्याचा संदर्भ आहे. प्रतापराव सरनाईक यांनी एक असा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आरोप केला की आमचे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते पडतायत. राज्यामध्ये अशी कुठली परिस्थिती नाही. कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीमध्ये 10 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आणि अपक्षांचे आमची 33 सदस्य आहेत. शिवसेनेला आम्ही 3 पदाधिकारी दिले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद घेतलं. त्याशिवाय परवा झालेल्या गोकुळ या सर्वात राज्यातल्या मोठ्या सहकारी दूध उत्पादकांच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा सेनेला आम्ही प्रवेश दिला आणि 6 जागा संचालक त्या ठिकाणी त्यांची निवडून आली. मी अशासाठी याचा संदर्भ दिला की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चुकीचा मेसेज हा राज्यामध्ये जाता कामा नये. काही जिल्ह्यामध्ये काही थोड्याशा स्थानिक प्रश्नावर काही गोष्टी झाल्या असतील, दोन्हीकडून झाल्या असतील, परंतु याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचे पदाधिकारी फोडते असा कोणताही प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादीकडून झालेला नाही. या उलट महाविकास आघाडी भक्कम कशी होईल, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार कसं जोमात काम करेल असाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार करतायत. शिवसेनेची वास्तविक मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, त्यांनी किती कामं करून घ्यावीत त्यावर आमची नाराजी किंवा आमचा अडथळा असण्याचं कारण नाही. आणि मला वाटतं हे कारण हे प्रतापराव सरनाईकांचं झुजबी असावं. दुसरं जे मन अस्वस्थ करणारं जे कारण त्यांनी दिलेलं आहे की केंद्रीय संस्था तपास संस्था कुटुंबियांना चौकशीसाठी त्यांना त्रास देत आहेत. त्याशिवाय रवींद्र वाडकर साहेब आमदार आणि अनिल परब साहेब हे मंत्री यांना सुद्धा चौकशी फेऱ्यात या भारतीय जनता पक्षाच्या मार्फत त्याला अडकवलं गेलेलं आहे. ही वास्तविक अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न कधी यशस्वी होणार नाही. शिवसेनेचे सगळे वाद हे बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी केले आहेत, ते अशा धमक्याला घाबरणारे नाही. आता दुसरा जो लेटर बॉम्ब पहिला टाकलेला होता त्यांनी की परमवीर सिंग हे एनआयएच्या रडारवर होते, या मुकेश अंबानीच्या घराच्या समोर स्फोटकं कुणी ठेवली, मनसुख हिरेनचा जो मृत्यू आहे खून आहे याबाबत अंगुली निर्देश प्रसार माध्यमांनी त्यांच्याकडे केलं होतं. आता मला वाटतं अनिल देशमुखांना त्या 100 कोटी पत्रामुळं राजीनामा द्यावा लागला, परंतु अजून हे माजी पोलीस आयुक्त मुंबई हे मोकाट आहे. आज या प्रकरणामध्ये सचिन वाजे, रियाजुद्दीन काजी, सुनील माने, विनायक शिंदे आणि प्रकाश ओहळ हे सगळे पीआयईपीआय दर्जाचे अधिकारी हे सगळे सस्पेंड नाहीत, बडतर्फ आहेत आणि अटक आहे. आणि हे सगळे रिपोर्टिंग परमवीर सिंगाला करत होते. त्याशिवाय आयुक्त कार्यालयात एक इनोव्हा सुद्धा एनआयएनं जप्त केलेली आहे, परंतु रिपोर्टिंग सुद्धा परमवीर सिंगाला करत असताना सुद्धा अजून परमवीर सिंग मोकाट कसे, मोकळे कसे, अजून एनआयए मी परवा सांगितलं होतं की पंचवार्षिक योजना आहे काय तपास म्हणजे, अजून एनआयए त्या मुकेश अंबानीच्या घरासमोर स्फोटकं का ठेवली, कशासाठी ठेवली, याचा मास्टर माइंड काय, कोण, हे का बाहेर येत नाही. फक्त 100 कोटीचं बदनामी करणारं गृहमंत्र्याचे विरुद्ध पत्र दिले म्हणजे माणसं मोकाट फिरणार, ही गजाड कधी होणार हा माझा खरा सवाल आहे. आणि या दोन्ही लेटर बॉम्बमुळे सरकार आमचं कधी अस्थिर होणार नाही. यासाठी अनेक वेळा सुशांत सिंग राजपूत पासून
50 वेळा यांनी प्रयत्न केले, आता कुठलाही प्रयत्न यशस्वी होत नसताना अशा प्रकारच्या कारवाया करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतंय. माझ्यावरही इकडण्याची जाड घातली होती, मलाही ईडीची नोटीस दिली होती आणि घाबरवण्याचा प्रयत्न केलेला होता. अशा या ज्या चाली आहेत यामुळं सरकार अस्थिर होणार नाही. जोपर्यंत सोनियाजी गांधी, उद्धवजी ठाकरे आणि पवार साहेबांच्या मनात आहे तोपर्यंत सरकार 5 वर्ष काय 25 वर्ष चालेल असा माझा दावा आहे. आणि म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यामध्ये काही मतभेद आहेत अशा प्रकारचं समाजाचं कारण नाही. आणि खरं कारण जे काय ते आता समाजासमोर आलेलं आहे. तुम्ही म्हणताय की सरनाईकांनी म्हणजे भाजपनेही केलं असं म्हणताय, पण सरनाईकांच्या मागे मास्टरमाइंड कोण आहे असं वाटतं? मास्टरमाइंड नाही बघा, ज्या वेळेला विधानसभेमध्ये कंगना राऊत आणि अर्बन गोस्वामीच्या विरुद्ध त्यांनी हनुमानी ठराव आणला, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने टॉप सिक्युरिटीच्या माध्यमातून त्यांच्याविरुद्ध चौकशी लावली आणि त्या चौकशीच्या फेऱ्यात अनेक दिवसापासून त्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा उद्योग ही तपास यंत्रणा करतायत. त्रासाला कंटाळून पत्र दिले असं वाटतंय, त्यांच्या पत्रातच त्यांनी दिले ना हा चौकशी थांबवायची असेल तर वगैरे, म्हणून हा विषय काढ. माझा विषय त्यांच्याबद्दल नाही, त्यांचा तो शिवसेनेच्या पक्षाचा स्थानिक त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. माझा जो विषय आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोडते याच्याबद्दल चुकीचा संदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून जाऊन एवढ्या पक्का मर्यादित आहे.